जनाथांचा तुझ नाम नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर, लोकमत डॉट कॉम तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. लोकमत या ठिकाणी सांगितलं होतं, गणरायाचं आगमन झालं की फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन हा सण साजरा करणं, हेच फक्त त्याच्या मागचं उद्दिष्ट होतं. आणि हे नेहमी म्हणजे अनेक वर्षानुवर्षापासून ही गोष्ट फक्त सूर्यजींच्या घरी आवर्जून पाहायला मिळते, आणि ती आवर्जून खरंच पहावी माझ्या मते प्रेक्षकांनी. आणि या गोष्टीमधून बऱ्याचशा गोष्टी शिकाव्या, कारण की आपण आजकाल बघतो आहे डी जे आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन गणरायाचा आगमन सोहळा वगैरे करतायत, तर हे खरंच चुकीचं आहे. आणि ही पद्धत जी आहे, पारंपरिक पद्धतीने गणरायाची सुरुवात करणं, हे तुमच्यापासून खरं शिकावं. सगळ्यांचा आपला आपला शौक आहे, त्यांना वाईट म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण त्याच्यासाठी खूप भांडलं जात आहे सरकारबरोबर, पब्लिकबरोबर, पब्लिकच्या कानांबरोबर. कारण म्युझिक ही खूप नाजूक गोष्ट आहे, म्हणजे म्युझिक हे पिअर्सिंग नसावं. त्या गोडव्यांनी दिलामध्ये बाण शिरला पाहिजे, कानात शिरून कान फाटले नाहीत पाहिजे. दीदी आज नाही आहे, दीदींना आपण सगळेच मिस करतो, कारण की दीदींचा एक वेगळा सूर त्याच्यामध्ये मिक्स होतो. आज दीदी खरंच आरतीच्या वेळेला पण आपण सगळ्यांनी मिस केलं दीदी, खूप जास्त मिस केलं. कारण काय की तिचा मोठा आधार असतो, प्रत्येक गोष्ट करताना तिला माहिती पाहिजे, आमच्याकडनं तिला सांगण्यात आलं पाहिजे. आज तर काय असतं ना, घरातलं सगळ्यात मोठं माणूस सडनली तिला हॉस्पिटलाइज करायला लागला, तर आम्ही जरा चुकल्या चुकल्यासारखंच आमचं. पण पूजा सुरू करायच्या आधी मी तिच्या तिच्याशी बोललो आणि संजयशी पण बोलून तिला दिलं हॉस्पिटलमध्ये, आणि मग आम्ही पूजा सुरू केली. प्रकाश जा पुढे उदास चंद्र रवि जा पुढे उदास चंद्र रवि शशी
अग्नी नेन तेजा रूपा स्वप्रकाश रूपा नेने वेद स्वप्रकाश रूपा नेने वेद स्वप्रकाश रूपा नेने वेद तुझ नमो एका जनार्दनी गुरु पर ब्रह्म एका जनार्दनी गुरु पर ब्रह्म तयाचे पैना सदा मुखी तयाचे पैना सदामुखी तयाचे पैना सदामुखी तुझ नमो तुझ नमो तयाचे पैना सदामुखी तुझ नमो तुझ नमो तुझ नमो tuze namo tuze namo tuze namo ganpati bappa moriya mangal murti moriya